राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर शहर कार्यकारिणीच्या यादीला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन शहर जम्बो कार्यकारिणी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आली. यामध्ये जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष, संघटक सचिव, निमंत्रक, सहसचिव अशा एकूण 144 नूतन पदाधिकारी असल्याचं शहराध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. या निर्णयाला आमचा प्रदेश करून आमचे प्रदेशचे सरचिटणीस गर्जेसाहेब यांनी जरा मान्यता दिली आणि ती यादी जाहीर करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. त्यामध्ये सोलापूर शहराला जवळपास 144 पदाधिकाऱ्यांची ही कार्यकारिणी त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याचे आज आम्ही ती जाहीर करत आहोत. त्यामध्ये एक जनरल सेक्रेटरी, 16 उपाध्यक्ष, 2 प्रवक्ते, 1 खजिनदार, 35 सरचिटणीस, 17 सचिव, 6 संघटक सचिव, 17 संघटक, 3 विधानसभा अध्यक्ष, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, त्याचबरोबर 8 मार्गदर्शक व कायम निमंत्रित नेते, त्याचबरोबर 28 कायम निमंत्रित, 1 सहसचिव, 5 कार्यकारी सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. निश्चितच आयोगाचा विचार असा आहे की सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याकरता 18 प्रगट जाती सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याकरता त्यांच्या सूचना आहेत. त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर काम करत आहे. आज आपण मंचावर जर पाहिलं तर सर्व समाज घटकाला, सर्व धर्माच्या लोकांना आपण इथं संधी देतोय, त्याला मान्यता पार्टीने दिलेली आहे. या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, किसन जाधव, आनंद चंदनशिवे, बिज्जू प्रधाने, गणेश पुजारी, संगीता जोगदनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित